संजय कोटकर अहमदनगरहून आलो आणि मला आमचे पाहुणे संजय जपकर भीमरजीने संजय जपकर देखील राहणारे आणि भीमरजीने पिंपळगाव माळवीचे यांनी मला मार्गदर्शन दिलं. मी कंबर दुखायला लागलं ना तर मी बोलता बोलता विषय निघाला. तुमचे ओळखीचे किती झाले पेशंट आमच्याकडे? 40-50 हॉस्पिटलमध्ये. हो सर्व पवार सर्व काम करतात. शेतीच काम करतात. सर्व काम करतात. भावाचं वजन जास्त आहे. जेवढे पेशंट बसले त्यांच्यापेक्षा जास्त आहे. मी असं बसलो होतो कंबर दुखायला उठलो तर मग मी आता डॉक्टरचा सल्ला भेटला होता. डायरेक्ट आलो डॉक्टरने मला MRI करून सांगितलं तुमचं ऑपरेशन करायला लागेल. ऑपरेशन केल्यानंतर मी इथं झाल्यानंतर मला व्यवस्थित वाटलं एकदम. त्यानंतर मला एक अर्धा तासात मी चाललो. वजन बघा किती आहे. 113 किलो वजन आहे त्यांचं. त्यांचं MRI मला दाखवायचं. हे जर बघितलं तर तेच प्रॉब्लेम दिसणार. एखादी भार आली एखादी जागेवर एखादी भार आली म्हणून ते शिर ते चोपक झाली. ऑपरेशन करून ह्या पद्धतीचे ऑपरेशन करून त्यांचं क्लिप बसवण्यात आले. त्याच्यात काय म्हणजे सांगण्यासारखं नाहीये. जसं बाकी लोकांचं बसवलं स्पेशल काय नाही. त्यांचे स्क्रू आम्ही साईज थोडे जाळे टाकले. जाळे टाकल्यामुळे ते ब्रेक होऊ नये तुटू नये. थोडं हेवी पॉवरचे टाकले कारण त्यांचं वजन जास्त होतं. पण प्रत्येकाचं आपण ऑपरेशन एकसारखं करत नाही. त्यांचं वजन त्यांच्या पुढची कामाची जबाबदारी त्यांचं वय त्यांना मेडिकल इश्यूज काय BP शुगर आहे काय सर जपून आम्ही काम करत असतो. ऑपरेशन करून तुम्हाला किती लवकर चाललं तुम्ही? चालू तरी दाखवा की सर लोक विश्वास कसं करणार की तुम्ही खरं चालतात का? पेशंटच दिसत नाही मला. कोण म्हणणार आहे मणक्याचं ऑपरेशन? मणक्याचं ऑपरेशन नंतर एकच विषय असतो की पेशंट चालणार की नाही चालणार हे लोक मला विचारतात. हे सर असं नको व्हायला की ऑपरेशन केलं धक्का बसला आणि शीर तुटली किंवा कट झाली शीर किंवा पाय हल्लेच नाही. तर आमचं म्हणणं आहे आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे वारंवार करतो विनंती की प्लीज चालू चालत अवस्थेत या. झोपून अवस्थेत येऊ नका. खुर्चीवर बसून येऊ नका. त्याच्या आधी या. लवकर या जेवढा लवकर शक्य. उशिरा येऊ नका. तर भावानी ऑपरेशन वेळेवर केलं जसं बाकी लोकांनी घेतलं निर्णय वेळेवर आणि त्यांना पण त्यांच्यासारखे सुंदर रिझल्ट मिळाले. आनंद येत का? एकदम खूप. चला ओके तुमचं